जेसीबीला पाय बांधून गायीचा मृतदेह नेला फरफटत लाजिरवाणा व्हिडिओ व्हायरल। हिंदू संघटना आणि गोसेवकांमध्ये तीव्र संताप। हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानले जाते, अशा परिस्थितीत लोकांच्या भावना दुखवण्याचे कामही हा व्हिडिओ करत असल्याचे बोलले जात आहे। क्रूरतेचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक हिंदू संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे। ही घटना मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील आहे। येथे शहराच्या बाहेरील पेप्टिक सिटी टाउनशिप जवळील एका धाब्याजवळ गायीचा मृत्यू झाला होता। त्यानंतर धाब्याच्या मालकाने तेथून मृतदेह काढण्यासाठी जेसीबी बोलावला। गायीचा मृतदेह जेसीबीने फरफटत नेऊन धाब्यापासून लांब फेकण्यात आला। गायीवर असे क्रूरकृत्य होत असताना तेथून जाणाऱ्या कार चालकाने हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला। गायीचे दोन्ही पाय जेसीबीने बांधून ओढले जात असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आणि महापालिकेचे आयुक्त यांनी घटनास्थळी धाव घेतली, गुन्हा दाखल करून जेसीबी चालक व ढाबा मालकावर कारवाई करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढाब्याचे मालक अटल प्रताप सिंग यांनी सांगितले की गायीच्या मृतदेहावर मोठ्या प्रमाणात माशांचे साम्राज्य होते, त्यामुळे कोणीही मृतदेह टाकण्यास तयार नव्हते। या कारणास्तव जेसीबी मागवावा लागला। गायीला अशा प्रकारे रस्त्यावर ओढत नेत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने हिंदू संघटना आणि गोसेवकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून या घटनेबद्दल सर्वजण खेद व्यक्त करत आहेत। खरं तर हा व्हायरल व्हिडिओ राकेश कुमार पटेल नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, सतना, मध्य प्रदेश।